विधान परिषदेच्या 11 जागांकरता निवडणूक प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवात। उमेदवारी अर्ज 2 जुलैपर्यंत भरता येणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांची रविवारी रात्री दिल्लीत गुप्त भेट। विधानसभा निवडणुकीच्या जागांसंदर्भात झाली आहे चर्चा। एकनाथ शिंदेंनी जास्त जागांची मागणी केल्याची माहिती। लोकपाल नियुक्तीकडे विद्यापीठांचा कानाडोळा। देशातील 157 तर राज्यातील 9 विद्यापीठांकडून लोकपाल नियुक्तीचा ठेंगा। मध्य प्रदेशात धर्तीवर राज्यातही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याच्या हालचाली। गरीब महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची चिन्ह। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक बोबडेंवर निलंबनाची कारवाई। पुण्याच्या हॉटेलमध्ये ड्रग्स पार्टी प्रकरण भोवलं। नीट पेपर फुटीच्या तपासाला वेग। सीबीआयचं पथक बिहार आणि गुजरातमध्ये दाखल। सीबीआयनं 5 अधिक गुन्ह्यांचा तपास स्वतःकडे घेतला। लातूरमधील गुन्हा ही सीबीआय घेण्याची शक्यता। कांदा खरेदीतील घोळ सुरूच। नाफेड आणि एनसीसीएफ कडून एकाच प्रतीच्या कांद्याकरता वेगवेगळे दर। भिन्न दरामुळे कांदा उत्पादकांमध्ये नाराजी। देशात मोदी सरकारनं केलेल्या विकास कामांना निकृष्टतेची दृष्ट। कशेडी बोगद्याला गळती। अटल सेतूच्या जोड रस्त्याला भेगा। तर बिहारमध्ये कोसळलेत पूल। आणि टीम इंडियाची T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक। सुपर 8 मधील सामान्य बलाढ्य सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी मात। हिटमॅन रोहित ठरला विजयाचा शिल्पकार। पुण्याच्या कसबा मतदारसंघातून भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे इच्छुक। सोशल मीडियावर प्रचाराला केली आहे सुरुवात। पुणे शहरातील वाढत्या ट्रॅफिक समस्येवर काँग्रेस पक्ष आक्रमक। वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण। प्रशासनानं गांभीर्यानं हा प्रश्न सोडवावा। पुणे काँग्रेसची मागणी। राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात होणार चर्चा। अरविंद केजरीवालांच्या जामीन स्थगितीच्या याचिकेवर आज सुनावणी। दिल्ली उच्च न्यायालय देणार जामिनावर निकाल। एनडीए आज लोकसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार करणार जाहीर। लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी मेहताब घेणार निवडणूक। यूपीएससी परीक्षेवर राहणार एआयची आता नजर। फसवणुकीचे प्रकार टाळण्याकरता सीसीटीव्हीद्वारे देखरेख। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्ताराच्या कामास वेग। धावपट्टी विस्ताराकरता आवश्यक असलेल्या बहुप्रतीक्षित ओएलएस सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी। पुण्यातल्या पबवर आता थेट जिल्हाधिकारी ठेवणार नजर। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पबवर नजर ठेवण्याकरता महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासन सज्ज। पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची यंदा सक्ती। नको सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मुंबई महानगरपालिकेला साकडं। मुंबईत पावसाची प्रतीक्षा कायम। पावसानं विश्रांती घेतल्यामुळे हवामान विभागाचा मुंबईतील मुसळधार पावसाचा अंदाज पुन्हा ठरला फोल। मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारामध्ये भाज्यांचे दर कडाडले। फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरात 40% दरवाढ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।